मुंबईच्या अंधेरीमधल्या गोखले पुलाला बर्फीवाला पूल जोडण्याचं काम आता जवळपास पूर्ण झालेलं आहे. गोखले पूल आणि बर्फीवाला पुलांमध्ये मोठा गॅप निर्माण झालेला होता, हा गॅप भरण्याचं काम पूर्ण झालंय. याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आहे, पाहूया. मुंबईच्या अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणाऱ्या गोखले पुलाला आणि बर्फीवाला पूल जे आहे एकमेकांना जोडण्याचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. आपण एकंदरीत दृश्य पाहिलं तर आपण बर्फीवाला लेनवर आहे, या ठिकाणी पाहिलं तर गोखले पुलाचं एका बाजूचं काम पूर्ण करून आहेत, वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता. मात्र त्या दरम्यान आहेत हे आपण बर्फीवाला लेन पाहिलं तर तो खाली झाला होता आणि गोखले पूल वर होता, मोठा गॅप झाला होता दोघांमध्ये. त्यामुळे विरोधकांकडून मोठा टीका देखील करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने या दोन्ही पुलाला एका लेवलनी करून जॉईन करायचं जे आहेत बर्फीवाला लेन आणि गोखले पुलाचं ते काम युद्ध पातळीवर घेतलं. आपण पाहिलं तर जवळपास आहे लेवलमध्ये गोखले पूल आणि बर्फीवाला लेनचे पूर्ण झालेलं आहे. फक्त जे मधला गॅप आपण पाहिलं तर दृश्यामध्ये गोखले पुलाचं आणि बर्फीवालाचं ते पुलाचं ते गॅप भरण्याचं काम आहे ते सध्या सुरू आहे. आपण पाहिलं तर काम आहे या ठिकाणी युद्ध पातळीवर सुरू आहे आणि अवघ्या 20 ते 22 दिवसामध्ये या कामाचं आहे ते देखील आपण बर्फीवाला लेन गोखले पुलामध्ये जोडण्याचं काम पूर्ण करून पुन्हा वाहतुकीसाठी सुरू केलं जाणार आहे. खरं तरी मुंबईत पावसाचं आगमन होणार आहे तासामध्ये. अंधेरी पश्चिमेत मोठी वाहतूक कोंडी असतात, या वाहतूक कोंडीसाठी सुटका मिळण्यासाठी वाहन चालकांना हे पूल आहे जे बर्फीवाला आणि गोखले जोडणं खूप गरजेचं होतं. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने युद्ध पातळीवर या कामाला सुरुवात केली आणि अवघ्या काही दिवसांमध्ये हा पूल वाहतुकीसाठी सुरू केला जाणार आहे. कॅमेरामॅन अनिल पवार सोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.